तुम्हाला काय करायचं? डोके दुखे बिन कामाची। क्या नाम है तुम्हारा? मेरा नाम सलीम है और उसका नाम दुरानी। वाह वाह, सलीम बिरानी। अरे बिरानी नहीं, दुरानी। हाँ दुरानी, दुरानी। तुम ऐसा करो। क्या करो? ये बाजा बजा के नाक को इधर बुलाओ। अच्छा। और पकड़ कर मार डालो। ए देखो साहब, तुम उसकी फिक्र मत करो, हम उसको बराबर पकड़ता है। क्यों नहीं? समझे बाजे? बोला तुम भी उसकी फिक्र मत करो। काय हो, तंबाकू खाल्लू तुझा? हम नहीं खाता। हाँ तुम्ही दोघा जणी नुसतं बोलून दाखवणार का? तुम्ही दोघा आम्हाला काहीतरी करून द्यावा। अरे तुम्ही आमचं बघून जावा। काय कमाल 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 कमाल, म्हणजे याच्यामध्ये काही कमाल आहे? हाँ बहुत कमाल आहे, पाहू बरं। शांततेचा भंग केला म्हणून 144 कलमाखाली तुम्हा दोघांना मी अटक करीन। काय को आम्हाला पेट का धंदा आहे? पोटाचा जरी धंदा असला तर ती फुंगी माझ्या समोर कोणा वाजवायची नाही। काय हो शहाणे, ते गरीब बिचारे आहेत, त्यांच्या हा पोटाचा धंदा आहे, ते फुंगी वाजवणार। साहेब त्या फुंगीचा परिणाम माझ्या होते। बर या पुंगी पासून तुम्हाला काय त्रास होतो? यांनी पुंगी वाजवली की आमचा नागोबा बाहेर येते हो। अरे शाला पादले, अरे तुझ्या नागोबाच्या तो निम्मा जीव गेला। काय हो जादूवाले, मी अप्रिशिएट केलेलं तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्या बायकोनं सांगितलं। काय म्हणजे? यांची बायको तुमच्याकडे येत असते? काय असेल साहेब, आमच्या बायकोचं माहेर आणि त्यांचं गाव एक आहे। असं आहे का? मग दररोज आली तरी चालेल? नाही नाही फक्त। बर अच्छा चलतो आम्ही। बघितलंस हे दिवटे आणि पाजळे त्या काळ्या नागाचं वाळू शोधत बसल्यात। हो काय म्हणे यांच्या करणीला? ए ते जाऊ दे, आता प्रथम आपल्याकडे कोणी साप घ्यायला येते का ते पाहिलं पाहिजे। बरोबर आहे, कारण अशा कारस्थानी माणसाला सापाची अत्यंत गरज असते। अरे गावात गारुड आल्यात हे कळल्यानंतर तो जवळ जरी नाही आला तर निदान लांबून काढून पण तो चौकशी करणार। पण मी असं म्हणतो, तो स्वतः जर नाक पकडणारा असेल हो तरी आपल्या गारुडी सोंगाचा काय उपयोग होईल का? नाही रे नाही जया, आपले हे गारुडी वेषांतर फुकट जाणार नाही। आपल्या या गारुडी वेषातून निश्चितपणाचा काहीतरी धागा दोरा आपल्या हाती येईलच। चल पहिलं आपण साहित्य मांडूया आणि जाहिरातीला सुरुवात करूया। चला बच्चे लोग जरा ताली बजाओ। अरे जरा जोर से बजाओ। चलो भाई चलो, महंगाई में सस्ता माल ले लो। हाँ? मनचाहे और उससे प्रेम हो जाएगा। क्यों नहीं होगा? सट्टे का आंकड़ा सपने में आएगा। अरे जरूर आओ आओ आओ, आओ जल्दी आओ। अरे कमाल की धमाल, एक अंगूठी बाकी रहना, एक अंगूठी बाकी रहना। आओ 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 भाई। हाँ? क्या अंगूठी पसंद? काय काय होता वा? अरे ये अंगूठी से क्या होता है तेरे को क्या मालूम है? सांगा के। अरे ये अंगूठी तू पास रखेगा। हाँ तो ये देख, औरत को आदमी बनाता है। होय का? आदमी को औरत बनाता है। हाँ हाँ, आदमी को बच्चा देता है। हाँ औरत को भी बच्चा देता है। होय का? अरे तू जधर सोनापुर लाशेल वो भी तुझा नजर आता है। चलो ले ले ले, कमाल की धमाल, एक अंगूठी बाकी रहेगा। सिर्फ एक रुपया ले जा। एक रुपया? हाँ ओ भाई, ही अंगूठी कुठे घालायची वा? अरे शाला मध्ये घाल ना। अहो मध्ये म्हणजे कुठं? अरे म्हणजे शाला मधले बोटामध्ये घाल तरच तुला पोर होईल, नाहीतर नाही होईल। अरे अरे आबी घालू नको। का हो? अरे घरात गेल्यानंतर तू घाल। आता जर तू इथं अंगूठी घातलीस तर तुला इथंच पोर होऊन जाईल। मग शाला तुझ्या बाळात पण कोण करेल? घरी गेल्यानंतर झोपताना घाल, झोपताना। बर ही घ्या रुपया। अरे चल तेरा पैसा नको, जब गुण आएगा तब पैसा लेगा, समझे? जा। अहो भाई तुम्हाला एक विचारू का? हो क्या बोलना? मला नक्कीच पार होईल ना वा? देख बेटा सलीम, या आदमी क्या बातें करते है? क्या बातें करते? ये बोलता है मुझे बच्चा हो जाएगा। जरूर होएगा, जरूर होएगा। क्यों नहीं होगा? लेकिन तुझको एक रात हत्ती के साथ झोपना पड़ेगा। काय एक रात हत्ती जो बरोबर? हाँ हाँ बेटा, एक रात हत्ती के साथ। आगे बयागे बघ बघ, पोर पाहिजे पोर। हे दुराणी सामने देख, मला वाटतं हाच तो काळ सर्प असला पाहिजे। हाच तो माणसाचे मुडदे पाडत असला पाहिजे। बरोबर आहे,
तो आपल्याकडे येतोय. हो मला वाटतं निश्चितपणाने आपल्याजवळ तर त्याला काहीतरी हवंय. बरोबर येऊ दे. राम राम गारुडी दादा. हो राम बोलो भाई राम बोलो. क्या बात आहे बोलो. वाईट खाजगी काम आहे तुमच्या जवळ बाजूला चलता का. अरे भाई आपण तो अडू शकूच आहे. आपली कोण नाही बघत. काय पाहिजे तुला बोल. मला एक इशारी नाग पाहिजे. काय को किसको मारने का है क्या. होय नाही नाही औषधाला लागायचंय त्याचं. रोग सांगण्यासारखा नाही बघा. अरे तू नाही सांगितलं तरी आम्ही जाणतो. याच्या औषध नाहीच्या रोगावर चालते. म्हणजे नाही म्हणणारा होय म्हणते. हे देख एक हमारा पास एक साप आहे लेकिन उसका 100 रुपया पडेगा है तरी बस. होय होय हे बघा हे घ्या 100 रुपये. अरे कहा 4 देशी द्या बघू. अरे क्या चोरी करेगा तुमने. अरे अरे इतना बड़ा आदमी और चोरी करेगा. नहीं अरे वो चोरी नहीं करती. फिर क्या करती है. वो ये खिसा काटते है. अरे नहीं 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 अरे खिसा भी नहीं करती. हाँ। चोरी भी नहीं करती. ये रात को दरोड़ा डालते है. अरे दरोड़े खोला है कहीं में. अरे नहीं 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 हाँ ये देख एक है ना वो लेके जाओ. हाँ ये बंगाल का जानवर है. हाँ हमने इधर पकड़े है. अरे बंगाल का जानवर इधर पकड़ता है तू. दात पाडल्याले तर जनावर नाही नव्हा. अरे अभी त्याच्या आम्ही दात पाडणार होते. मग तू घेतला मग कशाला दात पाडते. बर ही गोट कुणाजवळ बोलू नका. हा अरे हम काय को बोलेगा. हम नाही बोलता है लेकिन तू भी कुणाजवळ बोलू नकोस. अरे पठ्या अहो ही काही सांगायसारखी गोष्ट आहे होय. हा पण तुम्ही कुणाला सांगू नका. म्हणजे हम काय को बोलेगा. हमारा पेट का धंदा आहे लेकिन तू भी कुणाजवळच बोलू नकोस. अरे पठ्या बेटा सलीम क्या बात है. तू इधर आ. मैं तेरे को ऐसा बोलता है. क्या बोलता है. तेरे को हिंदी आता नहीं तू. हाँ। बोलतू कशाला रे. हाँ। लेकिन तुझको आता है क्या. हा? आता हजाना हो आणि या सापाचा कोणावर तरी प्रयोग करून पाहणार. बरोबर आणि यामध्ये तू नेमका फसणार आणि पुन्हा आपल्याला शोधत फिरणार. अरे आपण त्याच्या बापालाही सापडणार नाही. आता तो साप घेऊन गेलेला गेला. या सापाचा तू कोणावर प्रयोग करतो एवढं फक्त आपण लांबने लक्ष ठेवून बघायचं. ठीक आहे चलो. गुलिया नशिबाचे धागे दोरे एक सारखे कसे जुळत चाललेत बघ. अरे नेमकं प्रभाचं वर्म माझ्या हाती आलं आणि आपला कार्यभाग साधला. आता त्या पोरला जरा बाजूला केला पाहिजे. त्या पोरला जाळ्यात पकडल्याशिवाय प्रभा वळणावर यायची नाही. अमृतलाल त्या पोराला कसा काय बाजूला काढायचा हे अगोदर सांगा. आहे त्यासाठी मी एक युक्ती उजली. मी त्याला सिगारेट घेऊन यायला सांगतो. तोपर्यंत गावठी दारून भरलेली बाटली एका पिशवीत भरून ठेव. तो पोरगा आला की हळूच त्याच्या हातात दे. थोडा वेळ बहाना करून त्याला थांबवून ठेव. पोलीस आले की दे पकडून. मात्र पोलिसांना पकडून देताना लांबूनच पकडून दे आणि काढता पाय घे म्हणजे झालं. अरे एकदा का त्याला पोलिसांनी पकडून नेला की त्याच्या सुटकेचं निमित्त करून त्या नव्या पाखराला. नव्या पाखराला. कुठल्या पाखराला. प्रभाची धाकटी बहीण ज्योती हिला माझ्या ताब्यात घ्यायचंय. पटलं एकदम पटलं. त्या पोराला पाठवून देतो जरा सावध राहा म्हणजे झालं. तुम्ही रस्त्यावर वाट पाहत थांबा मी त्याला आलोच घेऊन. बोल सलगे. आता तरी मुकाट्यानं साथ देणार का नाही. बोल कारस्तानी बोक्या लफंग्या. आता काय बाकी ठेवले साथीच. अग तसं नव्हं. कुणाजवळ बोलणार नाहीस. बापाला सांगून माझ्या घरी नांदायला राहिली पाहिजेस. माझा जीव गेला तरी हरकत नाही पण माझ्या हातनं हे कधीच होणार नाही. अजून गुरमी गेली नाही म्हण की अंगातलं तुझ्या. गुरमी होय माझा हात तर मोकळा कर मग जावते ह्या सलगीचा इंगा. पाहिलं याच्यात लय इशारी जनावर हाय. आता तू कबूल होत नाहीस म्हणून तुझ्या अंगावरती जनावर सोडणार आणि ते तुला चावणार. लोक काय म्हणणार की साप चावून मेली सलगी. बघ हे मोठं जनावर किती आहे. बोल कबूल हायस का नाही. बोलत तर मग घे. शांत झोप. कोण भी उठवायला येणार नाही आता तुला. नाही
गेला तो निघून गेला काय बोलला तो काय बोलला तो पळून गेला नाही त्याने माझी इज्जत घेतली त्याने माझी आबरू घेतली त्याला मी जिवंत राहू देणार नाही त्याला मी धरणार त्याला मी पकडणार पळून गेला काय सांगितलं कामाचं काय झालं अमृतलाल पोरगा पद्धतशीर अडकवला त्याच्या ध्यानात यायच्या अगोदर पोलिसांनी हात टाकला त्याच्या अंगावर आणि गेले घेऊन पोलीस चौकी शाबास आता त्या खाशावर लक्ष ठेवलं पाहिजे अरे नाही तर तो भलतीची एखादी कामगिरी करून बसायचा आणि आपल्या सर्वांच्या गळ्याला फास लागायची पाळी यायची अरे बिंडोक माणूस तेवढाच आहे आपल्यामध्ये पण मला वाटतं काय पोलीस गावातनं अंदाज घेत फिरत असावेत कशावर म्हणतोस परवा आमच्या खानावळीत दोन जनावरांचं दलाल आलं होतं दलाल हो मग राहण्याची जेवणाची सोय करा म्हणत होत आमच्या सरीनं आणि नत्यानं पैशाच्या लालचेनं त्यांना ठेवून घ्यायचं कबूल केलं होतं मग पण ऐन टायमाला मी पोहोचलो तिथं लावले उसकावून शाबास पण तरी सुद्धा सरी त्यांच्या देखत नको ते बराळलीच काय म्हणाली सरी सरी म्हणाली तुमच्या संगतीनं बबल्या कधी मधी झक मारा येत होता इथं त्या माणसांच्या देखत सरी अशी म्हणाली तर हो माणसं कोण होती पाहिलीस का अहो मी सगळा बाजार फिरून बघितला पण कुठंच पत्ता लागला नाही त्यांचा त्या खाशाला बोलवला पाहिजे खाशावर हे पाळतीचं काम सोपवलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्यामध्ये पाळतीचं काम करणार दुसरा कोणीच नाही सांगा काय करू कुठे सकाळपासून दडी मारून बसला होतास केली तुमच्या सारखीची एक भानगड माझ्यासारखी म्हणजे काय केलं धरलं होतं या पाखरू वापरलं दोन दिवस आणि तिला सोडून बबल्यावाणी इलाज करून बबल्यावाणी म्हणजे काय काय केलं ते सरळ सरळ सांग पाहू त्या लक्याची पोर सलगी म्हैस राखते ती हा तिची पहिली म्हस गायब केली तिला हुडकीत नेमकी ती आड राहण्यात आली म्हशीसारखा आवाज काढीत काढीत मी तिला लांब घुलवीत घुलवीत नेली आणि मग काय घातली झडप गेलो मळ्यात घेऊन दोन दिवस वापरली तरी तिच्या अंगातली गुरमी जायला मग आणला योग नाग नाग आणि तिला तिच्या अंगावर सोडून खलास केली जाग्यावर अरे नाग कुठे मिळाला तुला दोन गारुडे फिरत होत गावात त्यांच्या जवळच घेतलं जनावर अरे 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 खाशा खाशा काय केलंस तू हे अरे गारुड्याचं जनावर दात पाडलेलं असणार तू केलेला प्रयोग सगळा फसणार आपल्या सर्वांच्या गळ्याला फास लागायची पाळी येणार बिंडोकपणानं काम केलंस खाशा बिंडोकपणानं अहो तुम्ही नका काळजी करू मी सगळं पक्क काम करून आलोया खात्री आहे का तुझी हा चला आज माझ्या वतीनं राणीची मैपल ठीक आहे चाल गुळ्या अमृतलाल तुम्ही दोघं पुढे चला मी जरा गावातनं चक्कर लावून येतो ठीक आहे गुलिया ते जनावरांचे दलाल कोण आहे जरा बारकणे त्यांच्याकडे लक्ष दे आणि आता नवीन पुंगीवाले कोण गारुडे आलेत त्यांच्या पुंगीचा आवाज हे कानावर घे सर्वांची खबर काढ आणि आमच्या पाठोपाठ ताबडतोब ये तुझी वाट पाहतोय गुलिया बोला लवकर तुझ्या हिश्याची दारू शिल्लक ठेवतो बघ तुम्ही पुढे चला तुमच्या पाठोपाठ येतो मी राणी अगे राणी अक्का अग आटपलं नाही तुझं आगाच बाजाचा दिवस हाय काय रे बाजार बाजार लावलास मथुरीच्या बाजारला गवळणी निघाल्या गत अरे कायमचीच पडे के कौसाच्या बंदी शाळेत अगं तू थांबलीस की इथं अगं पण ह्या मलेला गिराईक नको का बघायला रोज माझ्या मड्यावर चलूनी खातोयास तरी मले खायची हव गेली नाही वाटत तुझी अरे कुणाचं का मड्यावर चलून निघालं अगं चांगलं पाणी गळूस तवर आणि चड्डी फाटूस तवर काम करतोय तवा खातोय पोटाला आणि त्यातनं तुझं दुन पाणी जेवण खाणं अगं सगळं मलाच की करावं लागतं आणि माझ्या हारने आता तुझी राखण नाही करीना तर मांजर पाठ फाडल्यावर फाडल की माझ तुझा मालक चल जा गिरायक येतील साज कर जा सतत गिरायकासाठी चाम्याव करतोय कुणासाठी करतोय ग अगं नवनवा करतोय कुणासाठी करतोय कुणासाठी अगं तुझ्याच की साठी ही करतोय ही सगळं तुझ्यासाठी नाहीतर आता माझ्या कोरडेहिरीत मोठ सोडायला कोण को मोकळा येते एखादा सरजा अरे बाकी एखादा सुरून घ्या माझी धूम धडाक्याने पाणी काढत तुझ्या येरीतन अगं काय बोललीस ग ही
आता माझ्या कोरडेरीला पाणी लागल का ग अग त्या सुरुंगान सगळ्या टिकऱ्या 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 उडतील की माझ्या कट्ट्याच्या. बरं होईल, असून नसून काय उपयोग तुझा? काय झालं ग? खायला कार आणि धरणीला भार. अक्का सगळ्याच गोष्टी माणसाच्या बन सारख्या घडत नसते. अग अक्का तुझ्यानच विचार कर, तुझं सपान काय होत आणि देवानं तुला कुठल्या दावणीला आणून बांधलं. खरं आहे तुझं सर्जा, जीवाची लाय लाय होती पर आल्या प्रसंगाला तोंड दिलंच पाहिजे. काळ सर्पाच दैव जोरार होत म्हणून त्यांनी डांबून ठेवलं इथं. तसं माझं दैव कधीतरी जोर करीन, मग मागचा पुढचा बदला घेईन त्याचा. त्यासाठी दिस मुजीत बसले. मोठ्यान बोलू नगत का? अगो पोटात घोळलेलं बी ते ओळखतोय, मग हटात ना बाहेर पडलेलं त्याला समजायला किती गळ. आता बाय तू बघ कोणतरी इकडे चाल लागले, जा चाळ बांधून लवकर या जा. अग जा की, अग जा की गे भवाने. मग मग वळून काय बघता, मलप दूर आलाय लुकता. मग मग वळून काय बघता, मलप दूर आलाय नुकता. मलप दूर आलाय नुकता नुकता नुकता. मग मग वळून काय बघता, मलप दूर आलाय. अरे वा 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 वा, अगदी हिरून गाणं काढलं बरं का? आवडलं तुम्हाला? अरे आवडलं म्हणून काय इच्छा तुसले का? तुझं गाणं ऐकल्याबरोबर भलरी लावून पीक उपटून काढावं असं वाटलं बघ. असं बोला माझ्या आवळ्या जावळ्या खिल्लारी खोंडानो, काय सेवा करू आपली? हे लेका आम्ही आवळ जावळी तुला कसं माहिती रे? का आमचा म्हातारा आला होता लेका तुझ्याकडे? हा ए तूच आमची करमणूक करणार का आणि दुसरं कोण आहे रे? अहो माझ्या बुंडुकल्यानो, मी तुमची सेवा करणार म्हणजे तुम्हाला पान बिडी काळी सिगरेट दारू गांजा आपू चरस हे आणि ते सगळं पुरवणार. आणि माझ्या अक्का नाचून गाऊन तुमची करमणूक करणार. असं वय अकबर तुझ्या अक्काला? अक्का अगे अक्का अग लवकर ये, अगे दोन पंचरंगी पोपट लय चाले चवड्यावर. ए लगा चवड्यावर म्हणजे रे? चवड म्हणजे हात घाय वर. काय म्हणतात पाहुण? अग बघ ना काय म्हणतात ते. नाही म्हणजे तुमचं नाव कीर्ती ऐकली आणि आम्ही इथपर्यंत गाणं ऐकण्यासाठी धाव घेतलेली आहे. नाही तसं आमच्या माग काय काम नाही झालं ना, पण गावात लय धमधम उठली. तो म्हटलं रात्री रात तुमचं गाणं ऐकावं आणि सकाळी मुक्काम हलवावं. कसं रे? होय की अहो गावात कुणीतरी एक माणूस म्हणून साप चावून मिळालाय आणि एक त्याचा तपास पोलीस करायला लागलेत म्हण. होय अहो त्याला दवाखान्यात नेला होता, डॉक्टरनं तपासला, डॉक्टर म्हणतोय जखम कुठंच नाही. हो मेला कसा? जखम कुठंच नव्हती. घ्या अहो जरा सुद्धा ओरबाडलं नव्हतं ना. आणि डॉक्टरने त्याला चांगला तपासल्यावर डॉक्टरने सांगितलं की म्हण त्याच्या मानत सापाचं इष्ट उचून त्याला मारला आणि मग तो मेला. वाईट वाईट लय वाईट. अहो एखादा खचून फटकारा टकोऱ्यात हाणला असता तरी ती मेलं असतं, पण त्या मारणाऱ्यानं म्हण त्याच्या मानत सापाचं इष्ट उचून त्याला मारला आणि ते टोचताना लई जोरात किचळलं म्हण. शेरजी काय केलंय तुम्ही? असा डाव उठवला काय? ठीक आता मी जातो, पण लक्षात ठेवा खाशा गुन्ह्या तुम्ही तर सावध राहा, नाही तर माझ्या पाठीमागे तुमचाच नंबर आहे. बाई काय झालं? कुणाची आठवण झाली का काय? नाही नाही मला चक्कर आली. तुम्ही ओळखत होता त्या बाबल्याला? हो. नाही म्हणजे अलीकडे शेरचं त्याचं लयच बिनसलं होतं म्हणतात, दोघांची खडाजंगी भांडणंबी झाली होती, त्याचा छो परिणाम झाला म्हणतात. आणि मराई जेव्हा त्यानं अमृतलालला नाटकाची बी साथ केली होती म्हणून. कसल्या नाटकाची? आता ते तुम्हाला ना आम्हाला तरी काय माहिती असणार? पाहुण खूप माहिती गोळा केली, आपली ओळख नाही करून दिली. अहो आम्ही जनावरांचं हेड, गेला बाजार आमचा हातला हुकला. होय की पुढच्या बाजारापासून आम्ही त्या बहादूर सिंगच्या खानावळीतच उतरतो. असत असत म्हणजे त्या नत्तूच्याच माना की? हा ते तुझा चुतड भाऊर या आयला सगळे हांडगीच आम्हाला गाठ पडते. येण्याची येणं केलंय ना आम्हाला. बरं आल्या सरस तुमची करमणूक कराव वाटतं, पण नीट जमेन असं वाटत नाही. माझी तब्येत काय ठीक नाही. होय होय बायला खाली ताप येते म्हणजे काय दुखत नाही खूपच नाही, नुसता ताप येतोय. बरं चलतो आम्ही, कधी आलो तर ओळख बाळख असं द्या म्हणजे झालं. बरं चलू का?
राणी येऊ का? आया आलो अक्का अक्का काय केलंस गी? हा अगं चांगली चालू लागली ती दोन बकरी ती तू मागायला लावली? सर्जा तुला नाही माहिती, तोंड बंद ठेवू एवढं सांगते बस असच ना। हो नाहीतर जीवन अशीच असतील। मी बोलल्याशिवाय या आलेले गेलेल्या पाहुण्यांचा अजिबात इशे काढायचा नाही। आलो माझ्या देण्यात, चल दार लावून घे, आज धंदा बंद। काय म्हणून रे, काय कमी पडलं का काय तुम्हाला? तस नाही मग राणी अक्काची जरा तब्येत बरोबर नाही म्हणून म्हटलं। काहीतरी सांगू नकास, आज माझ्या तर्फे बैठक ठरली। हे घे तुझं बक्षीस आणि दारू घेऊन ये जा। बरं ये तू पहिला दारच घेऊन। राणी आज एक अशी चीज गा की सारा शीण दूर झाला पाहिजे। अमृतलाल अमृतलाल अहो घोटाळा झाला। कसला? अहो खाशाचं पाकरो घरी आलं परत। अरे काय बरावतो यास? वय मी माझ्या डोळ्याने बघितले, आताच मी गावात न येताना लक्याच्या घरावर न आलो तर तिथं माणसं जमलेली दिसली म्हणून मी पुढे जाऊन बघितलं तर तिथं सलगी रडत बसली होती आणि लक्या तिची समजूत काढत होता। खशा खशा काळ करीत न, मी तुला अगोदरच म्हटलं की बिंडूकपणानं काम केलंस म्हणून। चाल चालू लाग माझ्या नजरेसमोरून। ह्याला काय सल्ला? लांबून बंदोबस्त कर, जवळ जाऊ नकोस, तुझ्या पाठोपाठ मी आलोच म्हणून समज। बरं जातोच मी। राणी इथं जर कोणी आलं तर फक्त धंद्यापुरतं बोलायचं, तुझा माझा सुत्रम संबंध नाही हे लक्षात ठेवायचं, फक्त धंद्यापुरतं बोलायचं। चल चला सोडवायला पाहिजे। माझी काय मदत? फक्त तोंड बंद ठेव बस। तुझं फक्त तोंड बंद ठेव। पाजले याला घेऊन चला। बरं साहेब ओ साहेब काय चालवले? हा पोरगा या गावात गावठी दारू पोच करण्याचा धंदा करतोय, आज सापडलाय माझ्या हातात। अरे पोरा तुझं वय काय आणि हा धंदा करतो काय चोरीचा? नाही मी दारूचा धंदा करत नाही। आणि मग शेडजींचं सिगरेट आणण्याकरता गेलो असताना एक विसम आला आणि त्याने माझ्या हातात ही पिशवी दिली, तोपर्यंत हे आले आणि ह्याने मला पकडून आणलं। अरे पण या पिशवीत काय? हे पाहणा दारूचीच बाटली आहे। अरे होईच की खरं? याला मी का पकडला याचं कारण? कारण एक दिवशी याच्या हात भरती दारू प्यायला गेलो असताना ह्यानं मला उधार दिली नाही म्हणून मी त्याला पकडला। ओ साहेब माझी हातभट्टी नाही आणि दारूचा धंदाही नाही। अहो पण तो हातभट्टी नाही म्हणतो दारू नाही म्हणतो, तुम्ही कसं म्हणताय त्याच्या भट्टीवर गेलो? आता बाटलीत काय पाहणा? अहो बाटलीत दारू आहे आता माझ्या लक्षात आलं। का? की हा तुमचाही गुन्हा नाही आणि त्याचाही गुन्हा नाही। म्हणजे? हो बरोबर आहे। काय हो पण अशी आपण कसून बारकाव्याला चौकशी करता? हा असे आपण कोण आहात? तुम्ही मला ओळखलं नाही? या भारतात एका चेहऱ्याचे अनेक माणसं असतात। हे पहा बार कार्ड बघा, ओळख लागते? हो बेमालूम वेशांतर। साहेब माझ्या सर्व्हिस बद्दल त्यांना बोलाव। आज तुमचा बक्कल नंबर किती? 46379। काय म्हणाला? 46379। म्हणजे याची बेरीज कल्याणला उद्या 9 येणार। 9? पाहिलं का पाहिलं का? या अशा आहेत बघा तुमच्या हाताखालचे नोकर। असू द्या साहेब, आपण एका खात्यातली माणसं आहे, चूक झाली असेल तर क्षमा करा। बक्कम सेठ मला तुमच्याशी काय बोलायचंय? तू आकिती झाल्यावर बोल। थांब आपण नंतर बोलू। दिवटे बाजले बोला। तुम्ही आत्ताच्या आता त्या सलगीच्या घरी जा। काय करता? लख्या या नावाच्या इस्मानं तुमच्याकडे फिर्याद नोंद केली होती। हा त्याची म्हैस बेपत्ता झालेली आहे आणि त्या म्हशीला हुडकायला मुलगी गेली अशी तक्रार माझ्या फाईलला नोंद आहे ना। होती ना? हा बर फाईल व्यवस्थित आहे ना? आहे ना। पुट्टा आहेत? पुट्टा आहेत। हो नाही पाणी चिटकून ठेवले। तेव्हा तुम्ही ताबडतोब तिच्या घरी जा, कारण तो बदमाश तिथे येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यापासून त्या सलगीच्या जीवाला धोका आहे। असं? हा जा बघू लागा तयारीला। त्याच्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका। येतो साहेब। पाहिलं ना ही लोक अशी मटका खेळतात, दारू पितात। तुमच्या हाताखालची माणसं साहेब पाहिलं काय झालं? अहो त्या खानावळ झाल्यानं केवढा मोठा गुन्हा केलेला आहे। त्यानं काय केलं? अहो मटणाचं कालवणचं वशात केलं। हो वशात? ना चला। प्रकाश तुला काय सांगायचं ते सांग। शेडजीनी प्रभाकाला मठ चालवा सांगितलं। बर दर्शनाला येणाऱ्या सुंदर तरुणींना भजनी लावा सांगितले। अरे पण मी असं म्हणतो की तुझ्या अक्काने हे कबूल कसं काय केलं? कारण ते ज्योतिवाटा केलं म्हणून। बरोबर आहे बरोबर आहे। तू आता असं कर, तू तुझ्या ताईला जाऊन सांग, कारण तो अमृताल तिथे येण्याची शक्यता आहे आणि तो आला की फक्त तुम्ही दोन बहीण भावंडांनी फक्त त्याला झुलवत ठेवायचा, कुठल्याही प्रकारची हालचाल करू द्यायची नाही। समजा जर या बाबतीत तुम्ही गाफील वागला तर तो खरोखरच त्या ज्योतीवर हात टाकल्याशिवाय राहणार नाही। तोपर्यंत आम्ही ड्रेस बदलून आलोच तिथं। लवकर या लागा कामाला। सरे नथ्या तुम्हा दोघांसने भी ताकीद करतोय, आजपासनं हे गाव सोडून चालू लागा, कारण अमृतलाल भयंकर चिडलेला आहे। अमृतलाल आता कुणाला जीवन ठेवणार नाही। आम्ही तयारी करून ठेवली मरण्याची।
नरकातल्या किड्यासारखं जगण्यापरस मेलेलं बरं. एवढे घमेंड आहे का? तर मग घ्यास देवाम. ए तुम्ही भिऊ नका आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. बर तुम्ही जर इथून पळून जाल तर तुम्ही दोघेही प्राणाला मुकाल. जा चला निघा इथून. चल चल ना ते चल की चल गे भया. हो मिस्टर चला आता चला. अहो धक्का कशाला मारताय? आगा पोरी रडायला काय झालं? मस गेली तर जाऊ दे तुला दुसरे घेऊन दिन. मला तेच पाहिजे. रडू नका. गप गप गप. यानेच माझी आमरू घेतली. हेच होता त्यो. अस काय पाजळे बोला साहेब पकडायला. संपला तुमचा जादूचा खेळ. अरे तुमचा बाप मदर याला गावात. पाजळे याच्यावर लांब राहून कोणीतरी गोळी झाडलेली आहे. हो ना चौकशी करा इकडं तिकडं. दुसरं कोण झाडणार? आमच्या पापानच गोळी झाडली असेल. त्या अमृत लालच असला पाहिजे. बबल्या म्हणाला तसंच झालं. लख्या त्याच्या तोंडावर लगाड बरं. कोण खशा साहेब? हेनच माझ्या पोरीची आबरू घेतली. थांब तुझा आता कांद्यावाली डोसक टाकतो फोडून. थांब. पाजळे बोला. हा माणूस बेशुद्ध झालेला आहे. मार. तेव्हा याला प्रथम दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. का? कारण हा महत्वाचा साक्षीदार आहे. असं उचला बरं याला आणि घेऊन चला. काय हरकत नाही चला. प्रभा तू माझा सल्ला मानायला तयार नव्हतीस पण नशिबानं मला साथ दिली आणि तुझी बहीण भावंड माझ्या तावडी सापडली गेली. त्यांच्या सुटकेसाठी तू माझ्याकडून शपथ घेतल्यामुळे मला त्यांना हात लावता आला नाही. पुन्हा नशिबानं मला साथ दिली आणि तुझा भाऊ गावठी दारूच्या अड्ड्यावर बाटल्या भरताना पकडला गेला. आता त्याला सोडवायचं असेल तर तुझी धाकटी बहीण ज्योती हिला माझ्या ताब्यात दे. शेठजी ते नंतर पाहू. प्रथम एका भक्तिनीला मठात मुक्कामाला बोलवली आहे. भक्तिनीला मठात मुक्कामाला बोलवलीस? हो ना. तिला अगोदर तीर्थ प्रसाद द्या. नंतर माझी बहीण तर आपलीच दाशी आहे. सुंदर आहे का? खूप सुंदर आहे. हो हो. म्हणजे तुझ्या उपदेशाला तरुणी भाळली तर? हो ना. आपल्या सानिध्यात घडतंय हे सारं. माझी खात्री आहे की दररोज सुंदर तरुण भक्तिनींची रांग आपल्या समोर उभी करेल. मग जे आपल्या पसंतीला उतरेल तिलाच आपण तीर्थ प्रसाद द्यावा. ठीक. म्हणजे तुझ्या उपदेशाला तरुणी भाळी शिकलीस. बुद्धीचा वापर करायला शिकलीस. कारस्थान करायला तयार झालीस. तुझ्या उपदेशाला तरुणी भाळी. काय नाव म्हणालीस तिचं? ज्वाला. ज्वाला मोठ्या श्रीमंताची पत्नी आहे ती. पण पोटी संतती नसल्यामुळे वेडी व्हायची वेळ आली तिच्यावर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर आहे बरोबर आहे. अगदी तिला योग्य साथीदार मिळाला नसल्यामुळे तिला पुत्र प्राप्ती झाली नाही. आता आमचा प्रसाद एकदा तिला पोहोचला की सारे येतास तो. चल 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 लवकर चल चल चल. चला चला पुढे चला. मी आले. ठीक आहे. प्रकाश काय अक्का? सर्व तयारी बरोबर आहे ना? सर्व काय व्यवस्थित आहे त्याची तू अजिबात काळजी करू नको. तुझ्या मित्रांना नीट सावध राहायला सांग. काही चूक करू नका. नाही तर तुमच्या हातून थोडी जरी चूक झाली तरी हा पिसाड झालेला नाग विषारी पुत्कारात आपल्या सर्वांना जाळून भस्म करील. लाडकी ज्वाला अगं तुझ्या भेटीसाठी मी आतुर झालोय. मला प्रेम भरान आलिंगन दे. तुझा मुखचंद्र मला पाहू दे. लाडके ज्वाला. ओ रामखोर अमृतलाल आता पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. ठीक. थांब. पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. आता बेड्या घाला आणि याला घेऊन चला. चला माणुसीला माणूस झाला आजगी बारका. आजगी बारका. आजगी बारका. काळ सर्पाचा विचार वेळ का? काळ सर्पाचा विचार वेळ का? काळ सर्पाचा विचार वेळ का?